आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. विकास कामांच्या जोरावरती कुडाळ नगरपंचायत खेचून आणणार असा विश्वास कुडाळ तालुका शिवसेना प्रवक्ते संजय भोगटे निकलाय. पवित काय म्हणाले संजय भोगटे? कुडाळ नगरपंचायतीची सार्वत्रिक नगर निवडणूक जाहीर झालेली आहे. मात्र ही जाहीर झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जे जे उमेदवार आहेत त्यांचे मात्र आरक्षणामुळे पत्ते कट झालेले आहेत. आता नेमके तिथे कोण उमेदवार द्यायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर राहिलेला आहे. भाजपची यापूर्वी नगरपंचायतीकडे सत्ता होती, मात्र ही सत्ता खेचून आणण्यासाठी शिवसेना मात्र जोरदार प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत नवनियुक्त जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत संजयजी भोगटे आपल्यासोबत आहेत. जुने जाणते आहेत, त्यांना नगरपंचायतीबद्दल बरीचशी माहिती आहे. त्यासंदर्भात आपण त्यांच्याकडे थेट जातोय की कशा पद्धतीने तुमची व्यूहरचना असणार आहे आणि सत्ता खेचण्यासाठी नेमकं तुम्ही काय करणार आहात, आपण त्यांना थेट विचारतोय. नमस्कार भोगटेजी, नेमकी काय परिस्थिती आहे? कुडाळ नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे, कशा पद्धतीने तुमची व्यूहरचना असणार? कुडाळ नगरपंचायतच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत आली तर काँग्रेस यांना घेऊन आम्ही ही कुडाळ नगरपंचायतची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि 100% यश त्या ठिकाणी मिळवत आमचा प्रयत्न राहणार आणि हे परिवर्तन आम्ही या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपकडून ही सत्ता खेचून आणून त्या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत आली तर काँग्रेस यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी आघाडीची सत्ता त्या ठिकाणी आणणार आहोत. नेमकं भोगटेजी सांगा, नगरपंचायत आघाडीने लढणार की स्वतंत्र? माझं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत आली तर काँग्रेस यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. काँग्रेस स्वतंत्र लढत आहे, मात्र आपलं या संदर्भात काय मत आहे? आम्ही अजूनही आशावादी आहोत. अजून फॉर्म भरायला अजून 2 दिवस आहेत. आम्ही अजूनही आशावादी आहोत की महाआघाडीची त्या ठिकाणी महाआघाडी झाली पाहिजे. त्या दृष्टीकोनातून आमचे प्रयत्न अजूनही चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ती निवडणूक लढवणार आहोत. खरं तर 5 वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून चांगली विकास कामं झाली. आमदार वैभव नाईक असतील, खासदार विनायक राऊत असतील, उदय सामंत पालकमंत्री जिल्ह्याचे असतील, यांच्याकडून भरघोस निधी असा आणला गेलाय. मात्र 5 वर्षात चांगलं काम झालं, ह्याचा नेमका काय फायदा मिळू शकतो तुम्हाला? निश्चितच कुडाळ शहरातील नागरिक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं हे विकास काम नक्कीच ते या स्वीकारतील. मला सांगायला आनंद होतो, खासदार विनायक साहेब, आमदार वैभव नाईक, माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर, विद्यमान पालकमंत्री अरुणभाई दुधवडकर आणि आमचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचंसुद्धा कोकणावर प्रेम आहे. आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीला आमची जरी सत्ता जरी नसली तर त्या ठिकाणी भरघोस निधी, कोट्यवधीचा निधी या ठिकाणी मी आणलेला आहे. सांगायचं झालं तर कुडाळ भंगसान नदीचा बंधारा, कुडाळचं एसटी स्टँड, तालुका क्रीडांगण, मच्छिंद्रनाथ नाट्यगृह, महिला रुग्णालय आम्ही चालू केलेलं आहे. अशी असंख्य कामे कोट्यवधीचा निधी या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीला आलेला आहे. कुडाळ शहरामध्ये जे रस्ते दिसतात ते वेगवेगळ्या फंडातून त्या ठिकाणी पैसे आणलेले आहेत. DPCच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे आणलेले आहेत. एकावेळी तर 5,86,00,000 रुपये 1 टाइम माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी शहराला दिलेले आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि तुम्हाला आम्हाला सांगायला अजूनही आनंद वाटतो की कुडाळ शहरामध्ये गार्डन नाही, ते गार्डन करण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यासाठी 2 कोटी रुपये आम्ही आमदार वैभव नाईक यांनी आणलेलं आहे आणि उर्वरित अजूनही भूसंबंधांसाठी 1 कोटी रुपये आणलेले, 3 कोटी रुपये त्या गार्डनसाठी आणलेले आहेत. परंतु गेल्या 5 ही जी नगरपंचायतची जी सत्ताधारी मंडळी आहेत, भाजपची मंडळी आहेत, म्हणजे मंडळी आहेत, त्यांनी सातत्याने त्याला विरोध केलेला आहे. खरोखर या ठिकाणी कुठच्या शिवसेनेच्या घरामध्ये तो प्रकल्प होत नव्हता.
तर तो संपूर्ण कुडाळ शहरातील लोकांसाठी लहान मुलांसाठी वृद्धांसाठी मोठ्यांसाठी त्या ठिकाणी बगीचा त्या ठिकाणी गार्डन एक सुसज्य असं गार्डन व्हावं अशी संपूर्ण कुडाळवासींची सुद्धा इच्छा होती आणि ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न होता। नव्हे तर आम्ही त्यासाठी पैसे सुद्धा आणलेले आहेत, अजूनही पैसे ते नगरपंचायत के पडून आहेत, परंतु या सत्ताधारी भाजपने कुडाळ नगरपंचायतच्या सत्ताधारी भाजपने ते खर्च करायला दिले नाही, याचं मात्र पूर्णपणे वाईट वाटतं। आणि आम्ही तुम्हाला या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगू इच्छितो, संपूर्ण कुडाळवासींना आश्वासित करू इच्छितो की हे गार्डन जे भंगसा नदी ठिकाणी आम्ही जे प्रस्तावासाठी जे 3 कोटी आणलेले आहेत त्या ठिकाणी 3 कोटी खर्च करून त्या ठिकाणी भविष्यात लागले तर अजूनही त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी आम्ही गार्डन कोणत्याही परिस्थितीत ह्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यासाठी आम्हाला साथ या नागरिकांचे कुडाळ नगरपंचायतमधल्या नागरिकांची साथ हवी आहे आणि निश्चितच हे संपूर्ण एवढा आमच्या विकास कामाचा धडाका पाहून निश्चितच हे सुज्ञ मतदार आमच्या बाजूने म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि जवळ काँग्रेस आली तर त्या या महागडीच्या पदरात ही संपूर्ण मतं आपली टाकतील आणि कुडाळ नगरपंचायत ही आमच्या आघाडीकडे देतील असा मला ठाम विश्वास आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।